भोज ग्रामपंचायतीवर सुनील पाटील गटाचा झेंडा. अध्यक्ष म्हणून गुडसो मकानदार तर उपाध्यक्षपदी भाजपच्या मयुरी मोहिते. निप्पाणी तालुक्यातील भोज ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी मंगळवार दिनांक 2 रोजी झालेल्या निवडणुकीत सुनील पाटील गटाचे गुडसो बाळू मकानदार यांची चिठ्ठीद्वारे तर उपाध्यक्ष म्हणून भाजप गटाच्या मयुरी सचिन मोहिते यांची एका मतांनी विजय मिळवला. निवडणूक अधिकारी म्हणून शिवराज गस्ती यांनी काम पाहिले. यावेळी नवनिर्वांचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार ग्रामपंचायत पदाधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना गुडसो मकानदार म्हणाले, मला अध्यक्षपदाचा मान मिळाल्याने आम्ही गावचा विकास करण्यासाठी सर्वच ग्रामपंचायत सदस्य व आमच्या गटाचे सुनील पाटील, सचिन केस्त, अप्पासाहेब कडोले, राहुल पाटील, राजू कडोले, विद्याधर पाटील, सुनील क पाटील, भरत गुरव यांच्यासह सर्वांचे पाठबळ मिळाले असून यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे सांगितले. मी वार्ड नंबर 2 सुनील पाटलांच्या पॅनलमधून निवडून आलो होतो आणि मला या इलेक्शनमध्ये सुनील पाटील, राहुल पाटील आणि परत केस्ती बंधू आणि परत कडोले, राजू प्रशांत, राजू कडोले आणि आपासाहेब कडोले यांनी मला सर्वजणी मदत केली होती. तरी त्याच पद्धतीनं वार्ड नंबर 2 होटसुद्धा मला मदत भरपूर केलेली होती आणि त्या आज इलेक्शन मी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या पदवीचं इलेक्शन झालं, त्यामुळे मला अध्यक्षपदी मिळालं आणि याच्या पाठीमध्ये सुनील पाटलांचा भरपूर हात आहे आणि पुढे इथून पुढे जे येणार आहे ते सगळ्या सर्व सभासदांना घेऊन मी गावच्या विकासासाठी भोजवाडी गावच्या विकासासाठी मी प्रयत्न करत राहील. युवा नेते व आघाडीचे प्रमुख सुनील पाटील म्हणाले, सर्वांच्या सहकार्य व आशीर्वादामुळे आपल्या गटाला अध्यक्षपद मिळाले आहे. सहकार नेते रावसाहेब पाटील, अभिनंदन पाटील व उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. आज भोज येथे अध्यक्षपद गुडसो बाळू मकानदार यांची निवड झालेलं आहे. या निवड म्हणजे हे टाय म्हणजे दोन्ही बाजूला समान मतदान झाल्यानंतर चिठ्ठीमध्ये गुडसो बाळू मकानदार यांनी निवडून आलेले आहेत. मी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो, या निवडणुकीत गावातले सर्व नागरिक, मतदार बंधू आणि जे पॅनल प्रमुख म्हणून आम्ही मी, माझं बंधुराज सचिन केस्ते, आपासाहेब कोडले हे सगळेजण मिळून नेतृत्वाखाली पॅनल केलेलं होतं. आमच्या ह्या पॅनलला आशीर्वाद माननीय रावसाहेब दादा पाटील गोरगावांचं आशीर्वाद होतं. इथून पुढे मी एवढं सांगू इच्छितो, आता झालेल्या निवडणुकीमध्ये आमचा अध्यक्ष झाल्यामुळे गावचं सर्वांगीण विकासासाठी जे भोजवाडी सर्व लोकांच्या विश्वासात घेऊन इथून पुढे गावच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र झटतो. अप्पासाहेब कडोले म्हणाले, आमच्या गटाची सत्ता स्थापन झाल्याने गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष इलेक्शन झाले, नम ऊरंद हिरे नेता आद गुडुचाचा वयस्सु मोर देन 56 इवरु इंथ अध्यक्ष पदवन्नु संभाळिसिद्दारे. ಈ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪದ ಸಲುವಾಗಿ ಸುನೀಲ್ ಪಾಟೀಲ್, ರಾಹುಲ್ ಪಾಟೀಲ್, ಸಚಿನ್ ಕೆಸ್ತೆ ಮತ್ತು ರಾಜು ಕೊಡುಲೆ ಇವರೆಲ್ಲರೂ ಅಹೋರಾತ್ರ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿ ಬೋಧಿ ಎಲ್ಲ ಗ್ರಾಮಸ್ಥರೆಲ್ಲರೂ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಈ ಜೂನಿಯರ್ ನೇತಾ ಆದ ಉತ್ತಮಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಇವರು ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟ ಬದಲು ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಸಹಕಾರ ಅವ್ರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಇಂದಿನ ಮುಂದೆ ಬೋಧವಾಡಿ ಮತ್ತು ಅದಂತ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಇದ್ದಂಟು 10-15 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಎಷ್ಟು ವಿಕಾಸ ಮಾಡಬೇಕಾದ್ದು ಸುನೀಲ್ ಪಾಟೀಲ್ ಮತ್ತು ಉತ್ತಮ್ ಪಡ್ಲಿ ಇವರ ಅಂಡರ್ ಕೆಳಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಇದು ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಕೊಡ್ತೀವಿ. ಆ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ನಿವಡಣೂಕ್ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ವಿಕಾಸ ಅಧಿಕಾರಿ ದತ್ತಾತ್ರೇಯ ಜೋಶಿ, ಪೊಲೀಸ್ ಉಪನಿರೀಕ್ಷಕ RY ಬಿಳ್ಗಿ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸರ್ವ ಸದಸ್ಯ ಯಾಂಚಸ ಕರ್ಮಚಾರಿ ವ ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ.